अरे चल यार सोड यार एकटं एक गर्लफ्रेंड पटवली होती ती पण गेली निघून घरचे पण ताण देते राहतो सोड मला. अरे बाबा तिकडे जाऊ नको. अरे नको. अरे काय भूत नसते तू सोड. अरे तू प्यालेला तू घरी चल पहिले काय भूत नसते सोड भूत आले तर पाहून घेईन जाय मी चाललो घरी. अरे एवढी रात्र झाली तुमच्या घरचे तुम्हाला बोलते का नाही रे. एवढ्या रात्री कोण बसले तुम्ही इथं. अरे एका घर असते का कोणाच येड्या हो. एवढ्या रात्री नका फिरत हो घरचे बोलतील घरी जा लवकर. हेच आमचं घर आहे बाबा हेच रात्र हे घर आमचं. अरे काय जाणे तुला कोण बसलोस तू इथं. अरे इंजिनिअरिंग फेल झालो बघ म्हणून बसलो. अरे काय होतं इंजिनिअरिंग फेल होऊन काय होत नाही. बरं मला एक गोष्ट सांग तुला इंजिनिअरिंगला विषय माहीत आहेत का विषय. माहिती ना बाबा माहिती आहे मला. सांग बरं इंजिनिअरिंगचे विषय सांग बरं. समाजशास्त्र होता अर्थशास्त्र होता. अरे येडे. अरे समाजशास्त्र ते आर्ट आहे रे. अरे याच्यानंच तुम्ही इंजिनिअरिंग फेल झाले ना रे. आणि तुम्ही काय सांगता राव. अरे इंजिनिअरिंगचा तुला विषय माहीत नाही. तू इंजिनिअरिंग करायला निघलं मग फेल नाही तर काय होशील रे तू. येवता नाही का तुला त्याच्यानं बसलं तू इथं. अरे काय रे बरं तुझं काय तुला काय झालं रे. तू कोण बसलं याच्यासोबत. माझ्या पराजयाने मला थोपा. अरे 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 एक इंजिनिअरिंग झालाय फेल त्याला नाही माहित विषय. आणि तू प्रेम भांग्या. तुला काय साधे काय झालं काय नाही. काय तुम्ही. अरे प्रेमाचं काही नसतंय बरं. काय झालं बरं काय झालं. एकाला आहे दुसऱ्याला बाय आणि चार पाच जण पळून द्यायची. अरे 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 मग पोरगी पोरगी पळून करायची ना रे. अरे काय तुम्ही काय पोर तुम्ही. आणि काय लोक करतात राव पोरगी सोडून गेली की आत्महत्या. इंजिनिअरिंग फेल झाले की आत्महत्या. कुणी जीव देत आहे तुम्ही काय करतो तुम्ही कशाला करतो रे बाबा. पण तुझी गोष्ट मनाला लागली राव माझ्या. अरे मला बी आज पोरगी सोडून गेली रे त्याच्यानं मी निघलो होतो जीव द्यायला. पण नंतर परत डोक्यात विचार आला यार काय जीव द्यायचा बाबा पोरीसाठी. बरं ती सोड माझं जाऊ दे. तुला काय झालं कहून गेली ती सोडून काय झालं रे. प्रचार प्रजन सोबत होतो समजा गावाला माहीत झालं तरी पण मी तिच्या सोबत लग्न करायला तयार होतो. पण तिच्या वडिलांना मान्य नव्हतं. आईला सेम स्टोरी आपल्या दोघांची तर माझी पण तशीच आहे राव. सेम स्टोरी म्हणजे कोणासोबत. मला पण प्रेम झालं. मला पण तिच्या घरच्या आहे ना यार नकारच द्यायला. माझ्या पण घरचे राव माझा बाप पण नाही म्हणला राव मला प्रेमाला नाही तर मी तर करणारच होतो तिच्या संग लग्न. त्याच्यामुळं तर निघलो होतो राव मी जीव द्यायला. पण तुम्ही एवढं रात्रीचे दिसले राव मला इथं बसलेले तर मला असं वाटलं की आता मित्रासोबत बसू. आता तुम्ही मित्र झाले ना माझे. आता तुम्ही एवढ्या रात्री बसले मी पण निघलो रात्रीच बाहेर. तुम्ही एवढ्या रात्री कोणच असे इथं बसले होते म्हणून मी तुम्हाला विचारायला आलो. अरे आम्ही कोणाचेच मित्र नाही. अरे बाबा तुम्ही कोणाचे मित्र नका का ना असं ना. पण आता आपण भेटलो एवढ्या रात्री तर तुम्ही आता मग मित्र झाले. आणि मित्र झाले तर मित्रासोबत तर एक सेल्फी पाहिजे राव. काय म्हणता तुम्ही. तुम्ही तर काय म्हणणार नाही पण तुमच्यासोबत मी सेल्फी घेणार. चला रे मित्रांनो आता आपण एक सेल्फी घेऊ आता. अरे तुम्ही दिसणं कोण रे असे जवळ येणार एवढ्या अंधारात तुम्ही दिसणं नाही ना रे मला. अरे इकडे येणार दिसणं नाही ना कॅमेरात पाहणार. ए बाबा अरे थोडा असं येईना तू दिसणं नाही ना घरात. अरे
यार तुम्ही दिसनच नाही रे, मोबाईलच काहीतरी झालं वाटतं यार. काय झालंय रे मोबाईलला? अर दिसनच नाही यार तू एवढं काय दिसन नाही ना रे भावा. बर जाऊ द्या, याची नाही का आता बॅटरी उतरली वाटतं. आपण नाही का पुढच्या वेळेस सेल्फी काढू. आणि भाऊ मी काही बोललो असेल तर माफ करा मला. आपण मित्राच्या नात्याने मला माफ करा. येऊ का मग? येतो येतो. अरे बाबा तिकडे जाऊ नको. अरे नको. अरे काय भूत नसते, तू सोड. अरे तू प्यालेला तू घरी चल पहिले. काय भूत नसते, सोड. भूत आले तर पाहून घेईन. पाहून घेईन मी. बाबा वाचलो बाबा रावल्या म्हणत होता. जाऊ नको. मलाच काय झालं काय मी गेलो मी तिकडे. अरे बाप मरता मरता वाचलो बाबा. आता पुढे मी रात्री फिरणार नाही रे बाबा. अरे बापरे कसं तरी निघतो बाबा इथून आता मी.